आता ब्रेकनंतर आपण जाणून घेणार आहोत, एक ब्रेकिंग न्यूज अशी आहे की मुंबई पोलिसांनी कुलाब्यातील छबड हाऊस इथे सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. 26/11 दहशतवादी हल्ल्याच्या लक्ष्यांपैकी एक असलेल्या छबड हाऊसची गुगल इमेज, राजस्थानमध्ये गुगल इमेज जी ती समोर आली, राजस्थानमध्ये हल्ल्याची योजना आखण्यासाठी अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींकडून ती जप्त करण्यात आली. या माहितीनंतर पोलिसांनी कुलाबा इथल्या ज्यू कम्युनिटी सेंटरमध्ये सुरक्षा वाढवली. महाराष्ट्र ATSने काही दिवसांपूर्वी पुणे पोलिसांकडून मोहम्मद इम्रान, मोहम्मद युनुस खान आणि मोहम्मद युनुस मोहम्मद याकूब साकी यांना ताब्यात घेतलं होतं आणि या प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांनी त्यांच्याकडून छबड हाऊसची गुगल इमेज मिळवली आहे. महाराष्ट्र ATSनं मुंबई पोलिसांना माहिती दिल्यानंतर लागलीच या केंद्रावरील सुरक्षा वाढवण्यात आली. हे दोघेही राजस्थानमधील रतलामचे रहिवासी असून ते सध्या महाराष्ट्र ATSच्या ताब्यात आहेत. या दोन्ही आरोपींवर NIA ने 5 लाख रुपयांचं बक्षीसही जाहीर केलं होतं. अधिक तपशील आपण जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग या सगळ्या घडामोडींवरती लक्ष ठेवून आहेत. प्रशांत, काय अपडेट? विचार अत्यंत महत्वाच्या तीन गोष्टींची साखळी ATS आणि NIA संयुक्त तपासामध्ये समोर येत आहे. आपल्याला माहिती आहे की जयपूर ब्लास्टचं कनेक्शन, त्यानंतर लागलीच पुण्यातील कोंडवा भागामध्ये केलेली धरपकड, आज सकाळी सुद्धा रत्नागिरीमध्ये एका स्लीपर सेलला, म्हणजे त्याला स्लीपर सेल आता म्हणायचं की नाही हे जरी निश्चित नसलं तरी, एकाला घेतलेलं ताब्यात. आणखीन त्याचबरोबर या सगळ्या पाच जणांच्या, जे पाच जण ताब्यात आहेत त्यातल्याच दोघांकडे सापडलेली ही इमेज, आणि याचमुळे या सगळ्याच गोष्टी महत्वाच्या मानल्या जात आहे. मुंबई पोलिसांनी अत्यंत गांभीर्याने घेतलंय ATSने दिलेल्या इशाऱ्यानंतर, आणि या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या 3 टीम पोलिसांच्या तैनात करण्यात आलेल्या आहेत. दोन्ही बाजूंनी रस्ते सुद्धा ब्लॉक करून टाकण्यात आलेले आहेत. या ठिकाणी बऱ्याच गोष्टींचं रिस्ट्रिक्शन सुद्धा इतरांना करण्यात आलेलं आहे. येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची सुद्धा तपासणी सुद्धा पोलीस करत आहे. पण एकंदरीत अशा प्रकारची इमेज या दोन दहशतवाद्यांकडे सापडणं हेच घातक आहे. आणि याचमुळे या प्रकरणामध्ये अजून काय काय येत आहेत, बरीच गोपनीयता तपासामध्ये येणारे बाळगते आहेत, काही गोष्टी लवकरच अजून समोर येऊ शकत आहेत. कारण डॉक्टर अली अदनान सरकार याला 8 ऑगस्ट पर्यंत NIA कोठडीत घेतलंय, आणि त्याचबरोबर जुबेर आणि झुल्फिकार या दोघांना सुद्धा 2 दिवस NIA चौकशीसाठी कोठडीत पुन्हा एकदा घेतलंय. विशाल, धन्यवाद प्रशांत या सगळ्या तपशिलाबद्दल. आणि बुलेटिन मध्ये जाता जाता आता नजर टाकूयात राज्यातील